मयो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत संकट मोचन नाभ आपुले संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान संकट चाचा निकट नयेती जो ये आपुल्या चरणी संकट चाचा निकट नयेती जो ये संकट मोचन नाभ आपुले संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान उद्यापासून संध्या यज्ञ आणि हवनाचा संपूर्ण कार्यभार तुझ्यावर राहील जशी आज्ञा गुरुदेव तू आपल्या कुटीत जा जर गुरुदेवांनी पाहिलं तर पुन्हा क्रोधित होतील उद्यापासून तू कुठलेही कार्य करणार नाहीस हवन यज्ञासाठीही मी काहीच करायचं नाही गुरुदेव हनुमान आज जे काही आहेत ते समस्त देवतांच्या विचारांचे परिणाम आहेत जर या गदेने त्याची पूजा केली असती तर पुन्हा मीच दोषी ठरलो असतो त्यामुळे माझे सुमेरू जाणेच योग्य ठरेल तिथले माझे मित्र असे नाहीये इथे तर मी माझ्या मनातल्या गोष्टी कोणालाच सांगू शकत नाही माता म्हणते की तुम्ही अंतर्यामी आहात तुम्ही कोणाच्याही मनातली गोष्ट समजू शकता माझ्या मनातली गोष्ट तुम्ही का नाही समजत आहात जर तुम्ही समजता तर मग कोणता उपाय का नाही करत तुम्ही महादेव महादेव तुम्ही असं काहीतरी करा की गुरुदेव मला माझ्या माता पित्यांकडे पाठवतील अवश्य अवश्य पुत्र हनुमान गुरुदेव आपण होय आता तुला सुमेरूस जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे समज भगवंत शिवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे मला क्षमा करा गुरुदेव मला वाटलं की मी इथे माझं मन मोकळं करू शकतो तू जे काही बोललास अगदी यथार्थ बोलला आहेस भगवंत शिवांच्या प्रेरणेने आम्ही आजच तुझी सुमेरू जाण्याची व्यवस्था करतो आपण क्रोधित तर नाही आहात ना गुरुदेव नाही हनुमान आम्ही आपल्या शिष्यांवर कधीच क्रोधित होत नाही महर्षी अंगवाहन सत्य बोलत आहेत स्वामी ते खरच हनुमानावर क्रोधित झाले नव्हते नाही देवी महर्षींना हनुमानाचे सत्य ज्ञात आहे हनुमानाच्या जीवनाचा उद्देश त्यांच्यापासून लपलेला नाहीये ज्याला तुम्ही महर्षींचा क्रोध समजत होता ते तर गुरूंचे मार्गदर्शन होते परंतु हे कसले मार्गदर्शन होते स्वामी ज्याने हनुमानाला सुमेरूस जाण्यासाठी विवश केले ही विवशता नाहीये देवी ही तर एका मातेची साद आहे आश्रमातील परिस्थिती माता पुत्रांची भेट घडवण्याची एक माध्यम ठरली फळ ग्रहण कर नाही स्वामी माझ्या हनुमानाने अंजनी तुमचा पुत्र मोह हनुमानाच्या भविष्यासाठी शुभ नाहीये तो तिथे ज्ञानार्जन करण्यास गेलाय विद्याग्रहण करण्यास गेलाय आणि तुम्हाला या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे की तो एका योग्य अशा गुरुकडे गेला आहे
मी हे सर्व जाणते स्वामी, परंतु हनुमानाशिवाय काहीच चांगले नाही वाटत। अंजनी, भावनेच्या भरात यथार्थ विसरायचा नसतो, आणि जर आपणच इथे दुःखी राहिलात तर तिथे आपला पुत्र कसा काय सुखी राहू शकतो? असे पण तर शक्य आहे ना स्वामी की तो तिथे दुःखी आहे, म्हणूनच मी इथे दुःखी आहे। अंजनी, कोणते दुःख, कसले दुःख? हनुमान महर्षींच्या आश्रमातील पहिला शिष्य नाही, अन्य कितीतरी शिष्यांनी तिथे विद्या प्राप्त केली आहे, त्या शिष्यांना तिथे कोणतेच दुःख नाही झाले, तर मग आपल्या पुत्राला तिथे कसे काय दुःख होऊ शकते? आणि जरी तो तिथे दुःखी असलाही तरी आश्रमाच्या जीवनात हे सर्व काही स्वाभाविक आहे, आणि तुम्ही अशा प्रकारे अन्न जल त्याग केल्याने आश्रमाचे जीवन महालासारखे तर होणार नाही। या सर्व गोष्टी माझे ममत्व नाही समजू शकत स्वामी। वारंवार वारंवार मला हनुमानाचा स्वर ऐकू येतो, त्याचा चेहरा दिसतो, असे वाटते तो मला हाक मारित आहे। जेव्हा केव्हा मी भोजन करण्यास बसते तेव्हा याच गोष्टीची आठवण येत असते की माहित नाही माझ्या हनुमानाने काही खाल्ले आहे की नाही, माझ्या बाळाला तिथे काही कष्ट तर होत नसतील ना। माझा हनुमान, संकट मोचन जय हनुमान। तू माझ्यावर रागावून जात आहेस हनुमान। हो, सांग मला, तू गुरुदेवांना असं का सांगितलंस? मला काय माहित होते की तू अशा प्रकारे माझ्यावर रुष्ट होशील? नाही माहित होत ना, मग ठीक आहे, आता माझ्यामुळे कोणावरही संकट येणार नाही, तुम्ही सर्व खुशाल रहा। तर मग तू आता पुन्हा कधीच नाही येणार? नाही येणार।
असे नको बोलूस हनुमान, मी तुझ्या पुढे हात जोडतो असे नको बोलूस हनुमान, चूक झाली माझी मला क्षमा कर। अरे मी तर मस्करी करत होतो तुझी, मी तर अशा करिता जात होतो कि माझं इथे मन नाही लागत आहे। मन तर माझेही नाही लागत, मी काय करू, मातेची खूप आठवण येते। हनुमान आलो गुरुदेव, आज्ञा गुरुदेव। हनुमान शीघ्र भोजन ग्रहण करून घे, आपल्याला सुमेरूकडे आताच प्रस्थान करायचे आहे। मला आता जराही भूक लागलेली नाही गुरुदेव, आता तर मी मातेच्या हातांनी बनवलेलं भोजनच ग्रहण करेन। परंतु वाटेत मातेच्या हातचे भोजन प्राप्त नाही होणार हनुमान। वाटेत नाही गुरुदेव, सुमेरू मध्ये। हनुमान यात्रा खूप दूरची आहे, भोजन ग्रहण केल्याशिवाय तू एवढे अंतर नाही पूर्ण करू शकणार। वाटेत फळं मिळतील ना गुरुदेव, भूक लागलीच तर फळं खाऊन घेईन। हनुमान माता पित्यांना भेटण्याच्या उत्साहात तुझी भूक देखील समाप्त झाली। ठीक आहे, आता निघूया। शिष्य हो, आम्ही हनुमानासोबत सुमेरूस जात आहोत, शीघ्र परत येऊ। तुम्ही सर्वांनी भगवंत शिवांची नित्य पूजा अर्चना करीत रहा। तुम्हा सर्वांचं कल्याण हो। कल्याण असो। चल हनुमान, आता आपण सुमेरूस प्रस्थान करू। प्रिय भक्तांनो, हनुमानांची बाललीला अद्भुत आहेत। त्या बाललीलांच्या बाबतीत जितकं काही बोलावं ते कमीच आहे। आश्रमात अभ्यास करायला गेले पण मन नाही लागले, त्यांनी परत घरी जाण्याचा हट्ट धरला आणि सरळ महादेवांकडे गेले। आणि अशात त्यांना कोण रोखू शकत? हनुमानांना ज्ञान गुणांचा सागर म्हटले जाते ना गुरुजी, तरी पण मग त्यांना विद्याग्रहण का करायची नव्हती? या प्रश्नाचे उत्तर तर महादेव शिवांनी आधीच दिले होते कि बालक हनुमान स्वयंच ज्ञान स्वरूप आहेत। महर्षी अंगवाहन तर त्या ज्ञानाला केवळ योग्य दिशा देत होते, त्या ज्ञानाचे परिमार्जन करायचे होते। हेच कारण होते की ते स्वयं हनुमानांना सुमेरूस घेऊन गेले। महाराणी ऐका ना, महाराणी काय झाले? कुमार आलेत महाराणी जी। काय तुम्ही दोघी माझी थट्टा तर नाही करत आहात ना? हे सत्य आहे महाराणी, तुम्ही स्वयं तिथे येऊन बघा। नाही, हे कदापि शक्य नाही। नाही, तुम्हा दोघींना अवश्य भ्रम झाला आहे। हनुमान विद्या पूर्ण केल्याशिवाय येऊ शकत नाहीत।
ऋषीवर त्यांना अनुमती देऊच शकत नाहीत. कोणी महाऋषीही त्यांच्या सोबत आहेत, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. पाहिलं आहे स्वयं? तुम्ही स्वयं पाहिले आहे? माझा हनुमान आला आहे. हनुमान, हनुमान! वाटते जणू किती वर्ष निघून गेली आहेत, तुला पाहिलेच नाही माझा पुत्र. प्रणाम ऋषिवर्य. कल्याण मस्त. प्रणाम ऋषिवर. कल्याण असो पिताश्री. किती दिवसांपासून हनुमानाची खूप आठवण येत होती ऋषिवर्य. असे वाटते ईश्वराने माझे ऐकले. आपण धन्य आहात ऋषिवर्य, धन्य आहात. आपण स्वयं यांना आपल्या सोबत घेऊन आलात. धन्य मी नाहीये, धन्य तर आपण आहात महाराणी. आपले ममत्व हनुमानास इथे खेचून घेऊन आले आहे. ऋषिवर्य, हनुमानाकडून एखादी चूक नाही ना झाली? नाही राजन, याची अशी कोणतीच चूक नाही ज्याला मी क्षमा करू शकणार नाही. याचा अर्थ हा झाला ऋषिवर्य की हनुमानामुळे आपणास कष्ट झाले. संकट मोचन जय हनुमान. हनुमान हा पूर्ण वृक्ष आणायला तुला कोणी सांगितले होते? आणि या शक्तीचे प्रदर्शन करण्याची तुला कोणी प्रेरणा दिली होती? बोल, का केलंस हे सगळं? जर काही अघटित घडले असते तर कुणावर कलंक लागला असता? तू जराही विचार केला नाहीस? अजून तू शिक्षण ग्रहण करण्यास प्रारंभही केला नाहीस. जर तुला शिक्षण ग्रहण करायचे असेल तर तुला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. कसला विचार करताय ऋषिवर्य? कसलाही नाही राजन. हनुमान चूक करीत नाहीत, त्यांच्याकडून चूक घडून जाते. म्हणूनच तर तुम्ही माझ्यावर क्रोधित आहात गुरुदेव. नाही हनुमान, आम्ही क्रोधित नाही. महाराणी, हनुमानाला भूक लागली असेल. आपल्या हातचे भोजन ग्रहण करण्यासाठी त्याने वाटेत काहीच खाल्ले नाही. होय माते, तुमच्या हातचं भोजन खाऊन बरेच दिवस झाले.
आत्ता वाढते पुत्रा, चल. ऋषिवर्य, आपणही विश्राम करावा. हनुमानामुळे जर आपणास कष्ट झाले असतील तर त्यासाठी मी क्षमा मागतो. यावे ऋषिवर्य, यावे. आश्रमात चांगले भोजन नाही मिळायचे का पुत्र? मिळायचं माते, परंतु तुमच्या हातची चव त्या भोजनाला नसायची माते. विद्या ग्रहण करायची असते तेव्हा ती चव आता विसरावी लागेल पुत्र. मी नाही विसरू शकत माते. मग काय, तू विद्या ग्रहण करणार नाही? गुरुदेवांचा आशीर्वाद घेणार नाही? आशीर्वाद तर घेतला आहे, परंतु पुढे काय करायचं आहे? तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे. मी सांगितलं ना मला आश्रमात नाही जायचं म्हणून. मी कदापि नाही जाणार. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी.